ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 24 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल आज आपण जाहीर करत आहोत। या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 15,41,766 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 15,29,096 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,34,898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83% आहे। 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा झाली होती, त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.11% आहे, तर सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा आहे, तो 92.05% आहे। नेहमीप्रमाणे या वर्षी मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारी ही मुलांपेक्षा 3.82% जास्त आहे। एकूण 67 विषयांची परीक्षा विषय होते, त्यापैकी 25 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे। त्यामध्ये नियमित विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन म्हणजे विशेष प्राविण्याचा प्रथम श्रेणी असणारे विद्यार्थी आहेत 4,89,455 विद्यार्थी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन म्हणजे प्रथम श्रेणी विशेष प्राविण्याचा प्रथम श्रेणी 5,26,210 विद्यार्थी प्रथम श्रेणी 3,34,015 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर 85,218 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी पास श्रेणीत पास झालेले आहेत। राज्यातील 23,013 माध्यमिक शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे आणि एकूण गेल्या 4 वर्षीच्या निकालाच्या टक्केवारीची तुलना करता 2022 दहावीचा निकाल होता 96.94%, या वर्षीचा निकाल आहे 93.83%, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीचा निकाल 3.11% घटलेला आहे। तर 2020 परीक्षेची तुलना करता, कारण 2023 ची परीक्षा ही 2020 परीक्षेप्रमाणे झाली होती, त्यामुळे 2020 आणि 2023 ची तुलना करता 20 तुलनेने सुद्धा 23 चा निकाल 1.47% कमी झालेला आहे।